हॅलो, गुड मॉर्निंग सर्व मित्र आणि मैत्रिणींना, शुभ सकाळ। तर व्हिडिओ बघा, मी आज स्टार्ट केलाय सर्व्हिसिंग सेंटरपासून। तुम्ही बघताय ही आपली कार आहे आणि ही मस्त आपण वॉश करायचं काम करतोय। तर आता आपण कार वॉश का करतोय, तर आपल्याला जायचं आहे फिरायला। तर चला, तुम्ही तयार आहात ना? तर मस्तपैकी तयार व्हा, सीट बेल्ट बांधून घ्या। आता आपली गाडी निघणार आहे सिल्वासाला। आपल्याला गुजरातला जायचं आहे, तिकडे दादरा नगर हवेलीमध्ये सिल्वासा म्हणून आहे, खूप निसर्गरम्य आहे। तिथं आज आपल्याला फिरायला जायचंय। मी तुम्हाला सर्वांना तिथपर्यंत घेऊन जाणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला, गाडी मस्त चकाचक झाली आहे, धुवून झाली आहे, पेट्रोल भरून झालंय आणि मस्तपैकी हवा पण त्यांची चेक केली टायरची। आणि आता आपली गाडी सुसाट निघाली आहे मुंबईवरून गुजरातच्या दिशेने। आणि मी तुम्हाला सांगतोय की आता आपण ज्या मार्गे जाणार आहोत तो मार्ग कुठला आहे, ॲक्च्युली मला पण माहीत नव्हता, पण हा अगदीच गावागावातून, छोट्या छोट्या गावातून काढलेला रस्ता आहे। आणि रोड सुद्धा सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला रोड दिसत असेल, मी थोडा मोबाईल बाहेर काढलाय, तर तो रोड सुद्धा अतिशय चांगला व्यवस्थित आहे। एकही खड्डा मला मुंबईपासून गुजरातपर्यंत दिसला नाही। बघितलं तुम्ही, छोट्या छोट्या बकऱ्या, ही छोटी घर, त्यांची छोटी छोटी शेती, हे सगळं तुम्हाला आता या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। तर अचानक आपला प्लॅन ठरलाय सिल्वासाला जाण्याचा। सिल्वासाला आपण निघालोय। गाडी जे चालवत आहेत ते आमचे बहिणीचे मामेसासरे आहेत आणि ते मस्तपैकी ड्राईव्ह करतात, खूप उत्कृष्ट ड्रायव्हिंग करतात। आणि आम्ही निघतच होतो तर त्यांनी सांगितलं की चला, मला पण यायचं आहे त्याच बाजूला, तुम्ही चलत असाल तर आम्ही पण येतो। मग आम्ही सगळेच सोबत निघालो आणि सगळ्यांच्या सोबत जाण्याची मजा वेगळीच असते। तर या प्रकारे आपण पुढे पुढे आलेलो आहोत आणि आता वेळ आली आहे पेट्रोल भरण्याची। तर हे बघा, हे पेट्रोल पंप आहे। सकाळची वेळ होती, अगदीच आम्ही 6 वाजता निघालोय आणि थोडासा उजेड आला होता, निघालो तेव्हा तर थोडा अंधारच होता। आणि हे पेट्रोल पंप आहे। या पेट्रोल पंपावर बघा, अशा प्रकारे आपली गाडीमध्ये पेट्रोल भरून झालेलं आहे, कारण पेट्रोल भरतात तिथे कॅमेरा ऑन करायचा नसतो, त्यामुळे तुम्हाला फक्त पेट्रोल पंप दाखवण्यासाठी मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ घेतला। आणि हे बघा, अशा प्रकारे गप्पा मारत मारत ड्रायव्हिंग सुरू आहे, प्रवासाचा आम्ही सगळेजण आनंद घेतोय। रस्त्याच्या बाजूला जर बघितलं, आजूबाजूला, तर हिरवळ कमी होती कारण पावसाळा संपला होता, आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामुळे भरपूर हिरवळ कमी झाली होती रस्त्यामध्ये। हे बघा, हे कलिंगडचं गाव, एक गाव होतं तिथे हे कलिंगड विकायला होते आणि तिथून आता आम्ही कलिंगड परचेस केलेले आहेत। त्यांची जी लँग्वेज आहे ती आमच्या या बहिणीचे जे मामेसासरे आहे, जे मामा आहेत, त्यांना येत होती, तर त्यांनी त्यांच्याशी डील करून मस्तपैकी चांगले जे कलिंगड आहेत ते परचेस केलेले आहेत। त्यानंतर अजून थोडं पुढे आपली गाडी आलेली आहे। थोडं पुढे आल्यानंतर आय थिंक आपण वाडा वगैरे या साईडने निघालेलो आहोत, तर आता आपण वाड्यातच आहोत, वाड्याच्या थोडं पुढे आहोत। तर इथं त्यांनी आम्हाला सांगितलं की घारापुरे स्वीट्स, घारापुरे हॉटेल म्हणून आहे हे बघा, तुम्ही जर कधी आलात तर इथंच नाश्ता करा, खूप उत्तम नाश्ता असतो घारापुरे। तर हे बघा, इथला वडापाव अतिशय फेमस आहे, मी पण भरपूर वर्षानंतर खाल्ला वडापाव। तर अशा प्रकारे इथे वडापाव मिळतो। त्यानंतर असा मेनू कार्ड इथे वरती लावलेला आहे आणि ते जे दिसतंय तिथून त्यांचं किचन आहे आणि तिथून ते जे तिथले वेटर वगैरे आहे ते सर्व करतात। बाहेर आहे बघा, हा कांदा वगैरे, कोथिंबीर वगैरे कापण्याचं काम चालू आहे। आणि गावामध्ये असं नाश्ता करायला मजाच वेगळी असते। त्यानंतर थोडं पुढे आल्यावर त्यांच्याच गावचा इथे बाजार होता, छोटासा बाजार आहे, लोक फार कमी आहेत, शहरासारखी वर्दळ नाही आहे, छोटे छोटे स्टॉल आहेत, कपड्यांपासून, खाऊपासून, फळांपासून, सुकी मच्छीचा तर बाजार इथे भरपूर होता, बोंबील, जवळा, मोठी सुकट, बऱ्याच फिश इकडे होत्या ज्याचं तर नाव पण मला माहीत नसेल। तर असा भरपूर असा बाजाराचा आनंद घेत घेत आम्ही निघत होतो। ॲक्च्युली या बाजारात थांबायचं होतं पण सिल्वासाला पोहोचायला उशीर झाला असता, त्यामुळे आम्ही इथे थांबलो नाही, कारण गावातला मेवा चांगला असतो। तर हे बघा, दादरा नगर हवेलीच्या प्रवेशद्वारावर आपण पोहोचलेलो आहोत। इथून मुंबई संपते आणि गुजरातची वेश चालू होते। तर आता या वेशीच्या आतमध्ये गेल्यावर दादरा नगर हवेली चालू होईल आणि सगळ्या तुम्हाला गाड्यांच्या पाट्या गुजरातच्या दिसतील आणि दुकानांच्या पाट्या पण सगळ्या आता गुजराती भाषेत दिसतील। इथून महाराष्ट्राची हद्द संपलेली आहे। तर सिल्वासामध्ये आता दाखल झालेलो आहोत आणि इथे बघा, हे एक मोठं पार्क आहे, इथे प्राणी वगैरे आहेत आणि याच्या बाहेर हे लोक फोटोज वगैरे काढतात। त्याच्या समोर, बिलकुल समोर, हे बटरफ्लाय पार्क आहे। तर बटरफ्लाय पार्कमध्ये पण आता मी तुम्हाला
घेऊन जाणार आहे. सध्या मी बाहेरून दाखवतो कसं आहे आणि हे प्राण्यांचं उद्यान आहे. इथे आतमध्ये प्राणी वगैरे आहेत. याचं तिकीट काहीतरी 20 ते 25 रुपये आहे पर पर्सन. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सुद्धा इथे नक्की येऊ शकता. काय या एरियाचं नाव बरंच काहीतरी होतं, ख वरून आहे मला आठवल्यावर सांगतो कारण आता सध्या मीच विसरून गेलो आहे. तर हे बघा, इथे असा छोटासा स्टॉल होता विकण्याचा. या हरणांनी मला खूप आकर्षित केलं. हे लाकडापासून बनवलेले हरिण आहेत. इथे छोटे पंखे आहेत आणि इथे अशा बऱ्याच वस्तू आहेत. हे बघा, हे एक किचन आहे ज्याच्यात बास्केट आहे. बास्केटमधून मांजर अशी बाहेर डोकावून बघते. त्यानंतर खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या, किचन्स होते. हा बघा, हा डमरू टाईप लहान मुलांना खेळण्यासाठी वाजवायला. तर घ्यायचं तर काही नव्हतं, पण एक बघण्याचा आनंद असतो. त्यामुळे तिथं आम्ही थांबलो आणि बघितलं. हा खुळखुळ्या टाईप जरा असं खेळणं होतं की जे वाजवल्यावर त्यातला घुंगरू असतो. ही बैलगाडीचं किचन, हे पण एक काहीतरी होतं कळालं नाही. पण ही बाहुली खूप मस्त होती. बघा, ही झोपली आहे छोटीशी परी आणि डोळे लावले आणि तिच्या डोक्यावर लवची कॅप आहे आणि खूपच मस्त आणि क्यूट वाटत होती. ही गाडी बघा, ही लाकडापासून बनवलेली आहे. लाकूड पूर्ण असं लाकूड आहे आणि त्या लाकडामधून यांनी ही गाडी बनवलेली. ऍक्च्युली हे ट्रॅक्टर आहे. तर हे बघा, मी पुढे मागे उडून बघितलं की बरोबर चालतं का. त्यानंतर या कॅप आहे विकायला. तर अशा प्रकारे हे बटरफ्लाय पार्क आहे. इथे खूप सारे बटरफ्लाय आहेत. मध्ये असा रोड आहे, त्या बाजूला प्राण्यांचं पार्क आहे, या बाजूला बटरफ्लाय पार्क आहे. सिल्वास आहे, फिरण्यासाठी फार उत्तम आहे. तुम्ही कधीही या, खूप निसर्गरम्य आहे. तर आता इथे आपण बटरफ्लाय पार्कच्या आतमध्ये आलेलो आहोत. हे बघा, तुम्हाला सगळीकडे बटरफ्लायज दिसतील कारण हे फुलपाखरांचं उद्यान आहे. ऊन भरपूर असल्यामुळे फुलपाखरं तुमच्या डोळ्याला दिसत नसतील कॅमेऱ्यामध्ये, पण आजूबाजूला प्रचंड फुलपाखरं उडत होती. तर तुम्ही आता व्हिडिओ खूप बारकाईने बघायचा आहे की तुम्हाला फुलपाखरं कुठे दिसत आहे, कसं दिसत आहे. हे बघा, तिथली उद्यान खानवेल, खानवेल नाव आहे. 11 जून 2013 याचं उद्घाटन झालंय. आणि इथे या पाटी लिहिलेली होती की इथल्या कुठल्याही फुलाला, फळाला, झाडांना, फुलपाखरांना हात लावायचा नाही. बऱ्याच पर्यटकांना सवय असते, ते येतात आणि इथं काहीतरी फुलं तोडतील, पानं तोडतील, तर असं करायचं नाही. आपण जिथे जातो तिथली शिस्त पाळायची. हे बघा, भरपूर फुलपाखरं उडत आहेत, दिसत आहेत का तुम्हाला. त्यानंतर हे बघा, आमचे फॅमिली मेंबर्स मस्त टाटाबिटा करतायत, उद्यानामध्ये फिरतायत, मजा घेत आहेत प्रवासाचे, उद्यानाची, फिरण्याची. कारण बऱ्याच वेळानंतर आम्हाला असा निवांत वेळ मिळाला होता बाहेर पडण्यासाठी. आणि हे मोठं फुलपाखरू आहे जे बगीचात बनवलेलं. त्यानंतर हे अजून एक आर्टिफिशियल फुलपाखरू होतं. तर आता मी तुम्हाला एक वेगळीच गोष्ट दाखवणार आहे की जी तुम्ही कधी पाहिली असेल किंवा नसेल मला माहीत नाही. तर हे बघा, हे एक फळ आहे. या फळाला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पण हे गुजरातमध्ये आल्यावर या उद्यानामध्ये मला हे फळ दिसलंय. ॲक्च्युली हे खाल्लं जातं असं म्हणतात. तर चला हे फळ जवळून दाखवतो. हे बघा, हे फळ कापल्यानंतर असं दिसतं आणि याला रावण बेल असं म्हणतात. गुजराती भाषेमध्ये पण दिलेलं आहे, इंग्लिश भाषेत पण दिलेलं आहे. आणि हे असं झाडावर असं गोल दिसतं, पोवळा असतो ना, पोवळा, पोवळ्यासारखं. तर ते फळ तुम्ही बघितलंय, त्याचं नाव मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर हे बटरफ्लाय पार्क बघा, झाडांपासून असं मस्त बटरफ्लायचा त्याला आकार दिला होता. त्यानंतर इथे कॉलेजची ट्रीप आली होती आणि सगळे मुलं मुली मिळून मस्त इथे सेल्फीज वगैरे काढत होते. आणि महाराष्ट्राच्या बाहेर होतो त्यामुळे असं वेगळंच वाटत होतं जरा, कारण इकडे सगळे गुजराती भाषेतच बोलत होते. तर हे बघा, अशा प्रकारे हे सुंदर असं मी तुम्हाला 360 डिग्रीमध्ये दाखवतो, तुम्हाला अंदाज येत असेल की हे कसं आहे. त्यानंतर हा बघा, मी कारण माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळे मला कॅमेऱ्यात कुणीही घेत नाही, मलाच माझा व्लॉग करावा लागतो. तर असं छोटासा मी तुम्हाला माझा चेहरा दाखवण्यासाठी थोडाफार मी त्या व्हिडिओमध्ये आलेलो आहे. एक तिथली घर म्हणून आहे, इकडेचे जे क्वार्टर्स वगैरे असतात त्या टाईपचं आहे, ते लोक राहतात, मेंटेन वगैरे करतात. आणि त्यानंतर हे बघा, मी पुन्हा एकदा इथलं जे फुलं फळं आहेत ते बघत होतो. आणि मी ज्या गोष्टी जिथं जिथं जातो मी फार बारकाईने निरीक्षण करतो बारीक बारीक गोष्टींचं, फुलांचं, फळांचं, तिथल्या पाट्यांचं, सगळ्या गोष्टींचं. तर हे बघा, इथे एक सुंदरचं झाड होतं, ते मला बघण्याचा फार मोह झाला होता आणि ते मी बघितलंय. त्यानंतर इथे सुद्धा फार बारीक निरीक्षण चालू आहे फुलांचं, फळांचं. इथे मस्तपैकी असं बारीक निरीक्षण चालू आहे फुलांचं, फळांचं. आणि अशा प्रकारे काहीतरी गोष्ट दिसलेली आहे, काहीतरी गोष्ट सापडलेली आहे आणि ती घेण्यासाठीचा हा अट्टहास. त्यानंतर इथे असा एक आर्टिफिशियल कारंजा बनवलेला आहे जो संध्याकाळी लावण्यात येतो.
तर संध्याकाळी लावल्यानंतर तो खूप असा रंगीबेरंगी मस्त दिसतो. नंतर हे बघा, ही छोटस फुलपाखरू बनवलेलं इथे आणि आजूबाजूला असंख्य फुलपाखरं होती, पण या उजेडात तुम्हाला दिसत नसतील पण आमच्या आजूबाजूला भरपूर बटरफ्लाय होती झाडावर, पगरे, पानांवर, फुलांवर. तर असं पूर्ण उद्यान बघून झाल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि हे बघा, ही गाय कशी मस्त बसलेली आहे आणि कशी आपल्याकडे बघतीये. बऱ्याच दिवसानंतर गाय, म्हशी, वासरं बघितल्यानंतर मला फार आनंद झाला आणि म्हटलं चला हिला पण घेऊ व्हिडिओमध्ये, पण बघा कशी बघतीये. मला वाटलं अंगावर वगैरे येते का काय, पण नाही, शांततेत बघत होती. त्यानंतर आम्ही इथे उभं होतो आणि इथे स्प्राईट वगैरे पित होतो, जरा रिलॅक्स करत होतो. थोडासा नाश्ता वगैरे पण आम्ही इथे परत केला होता. त्यानंतर बघा, हे एकदम क्यूट वासरू, तर किती गोड वासरू आहे की याला बघण्याचा मोह कुणालाही आवडणार नाही. किती मला असं याच्या अंगावरनं हात फिरवावं असं वाटत होतं, त्यामुळे मी याच्या जवळ गेलो आणि एकदम शांत होतं ते वासरू. तर सगळं बघून झालंय, सगळं फिरून झालंय आणि आता आपण पुन्हा निघालो आहे पुढच्या दिशेने. हा सिल्वासाचा ब्रिज आहे जा अमेलीला जातो. तर आता आपण पुढच्या डेस्टिनेशनला निघालो आणि हे आपले काही फोटोज. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सिल्वासा फार सुंदर आहे, मी परिवारासोबत येऊन मला खूप आनंद मिळाला, एकदम खूप मेमरीज आमच्या कलेक्ट झाल्या. खूप आम्ही सर्वांना इतरांना वेळ देत नव्हतो, तर आता आमचा हा जो क्वालिटी टाईम आहे तो आम्ही स्पेंड करत होतो फॅमिली एकमेकांसोबत. तर मी नक्कीच सांगेल की तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल तर सिल्वासामध्ये नक्की या. सिल्वासा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि स्वच्छ आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा या, आम्हीसुद्धा आलो आहे. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. तुम्हाला माझा व्हिडिओज, माझे फोटोज कसे वाटले हे व्हिडिओमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पार्ट 2 मध्ये, तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. थँक्यू सो मच.